नमस्कार, मी अनिकेत रासम, गोष्ट कोकणातल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, लवकरच आपल्या चॅनलचे 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत. गोष्ट कोकणातली या चॅनलचे 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत आणि हा आपल्या इतक्या मेहनतीचा प्रवास तुमच्यासोबतचा खूप भारी फील होत आहे. तर रोज एक नवीन कंटेंट घेऊन येणं खूप कठीण काम असतं ॲक्च्युली, की आज काय दाखवायचं आज काय दाखवायचं, म्हणजे दर दिवशी काहीतरी नवीन दाखवायची उत्सुकता असते मला पण, जशी तुम्हाला बघण्याची असते तशी मला काहीतरी वेगळा कंटेंट घेऊन येण्याची किंवा तुमच्यासमोर काहीतरी वेगळं प्रेझेंटेशन करण्याची एक वेगळी एक्साइटमेंट असते. तर आज आहे ना, आपण शिवारा बघणार आहे. शिवारा म्हणजे कोंबड्यांची राखण दिली जाते, शिवारा म्हणजे शेती, आणि आपण शेतातल्या जे कोण देवता असतील किंवा जी काही इडापिडा असेल त्यांना आपण दर वर्षाप्रमाणे नेहमी एक म्हणजे नेहमी कोंबड्यांची राखण देतो. म्हणजे त्यात 10 छोटे कोंबड्या म्हणजे तलंगी बोलतात त्याला आणि एक आरवता कोंबडा अशी 11 कोंबड्यांची आपण बळी देतो त्यांचा, आणि जेणेकरून शेतशिवारा नीट होऊ दे, शेतात कोणाचा घातपात होऊ नये, म्हणजे साप वगैरे असतात किंवा अजून बरेच काय काय असतं, तर त्या सगळ्या गोष्टींपासून बचाव व्हावा म्हणून पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा आहे. तर ही जी परंपरा आहे ही आपण किंवा आपल्या कोकणातली माणसं किंवा आपण सगळेच नेहमी जपण्याचा प्रयत्न करतो किंवा अजून ती वेगळ्या पद्धतीने किंवा अजून छान पद्धतीने आपण ती सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न करतो. तर तसंच आज आपण बघणार आहे शिवारा, ज्यात खूप एक्साइटमेंट असणार. तर आधीची म्हणजे शिवारा करायचा हे ठरलं किंवा हे ठरवताना काय काय होतं, तर वाडीतली 4 मोठी माणसं जमतात की अरे आपल्याला शिवारा करायचं आहे, मग ते तारीख ठरवतात. तारीख ठरल्यानंतर ते प्रत्येकाच्या घरून, म्हणजे आता आमचं रासमांचं कुटुंब आहे तर आमचं जवळजवळ जेमतेम 15-16 घरांचं कुटुंब आहे किंवा 21 घरांचं कुटुंब आहे, आणि त्यामध्ये पाहुणेपाईक ते अशोक राणे काका आणि सावंत आहेत, असे दोघे तिघे अजून म्हणजे माझ्या माहितीतल्या तरी एवढेच आहेत, असे 2-4 पाहुणे, त्यांच्याकडून वर्गणी, आमच्या घरातली वर्गणी, आमच्या सगळ्यांच्या कुटुंबातली वर्गणी, प्रत्येकाच्या घरून 1-1 शेर तांदूळ. खूप कमी जणांना माहिती आहे तांदळाची मापं. आपण मुंबईत राहतो किंवा आपल्याला आपण जेव्हा मोठे होत होतो तेव्हा ही सगळी मापं नव्हती, म्हणजे 1 शेर, पायली, मन, त्यानंतर खंडी, ही सगळी मापं गावात चालतात. तेव्हा भरपूर चालायची जेव्हा किलोची मापं नव्हती, आता सगळं किलोवरच होतं, लिटरवर होतं, तेव्हा असं काहीच नव्हतं. तर प्रत्येकाकडून 1 शेर तांदूळ आणि जी काय वर्गणी बसेल ती, आणि प्रत्येक कुट्यावर 1-1 कोंबड्याची जबाबदारी, म्हणजे तू बाबा ह्या घरात नाहीस तू 1 कोंबडा द्यायचा, तू ह्या घरात नाहीस तू 1 कोंबडा द्यायचा, अशी 10 कोंबडी आणि 1 आरवता कोंबडा असं सगळं असतं. आता वर्गणी जमली, कोंबडी घेऊन आलो आहे, तांदूळ जमलेत, आता राहिला ते जे सगळं बनवायला लागतं ते बाजार म्हणजे बाजाराचं जे काय सामान असेल ते आपण सामान आणायला चाललो आहे. कुठे माहिती आहे? आपण चाललो आहे कनेडीत. आज रविवार आहे, वार पण आम्ही चांगलोच धरला, तर आज रविवार असा आणि आपण चाललो आहे कनेडी बाजारपेठेत, आणि तिथे आज खूप मजा करणार आहे. आणि कांद्याचा भाव यार 120 रुपये किलो झाला. मी जुन्या याद्या बघितलेल्या शिवाऱ्याच्या बाजाराच्या, त्यात कांदा 8 रुपये किलो, 7 रुपये किलो, नंतर 10, 15, 20, 25, 30 झाला, आज 120 किलो आहे. आणि वर्गणी तेवढीच काढली आहे, कसं काय मॅनेज करणार आहे काय माहिती, पण मी आणि पप्पा झालो आहे खूप मजा करणार आहे. जसं जमेल तसं मोजका बाजार आणणार आणि आपण शिवारा बघणार. कितीला काका? 50 ला 3, 100 ला 6. याला काय बोलतात? हा जाळ जाळ. आणि ते कसं टाकतात, म्हणजे पसरवून टाकतात का? पसरून असं सुडसुडीत द्यायचं, सरळ सुडीत. हा, याचं आकुड भरायचं, सुडीत द्यायचं, लांबच्या लांब सुडीत द्यायचं. हा, आणि मासे येऊन अडकतात का त्यात?
खाली सोडलं ना काही दगडात आपण जाऊन बुडून बसवायचं. अच्छा. आणि दगड वाजवायचे. तुम्ही किती वाजता जाता हे करायला? आम्ही सकाळी सात वाजता जातो. सातला जाता. आणि किती वेळाने जाळं काढता? अर्ध्या तासात बाहेर बसायचं. दुपारी झोपून उठल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ता 4:30-5 झालेत आणि आपल्या वाडीतल्या म्हणजे आमच्या वाडीतल्या जेवढ्या पण लेडीज आहेत, माझी आई ती जेवण करून दाखवली, ती आजी हे तिचं घर आहे तुम्हाला माहितच असेल, तर आता तिच्याकडे सगळ्या लेडीज मिळून वाटण वाटतात. वाटण तर तुम्हाला माहिती जो मसाला लागतो तो तयार करतात. जरा बघू यांचं काय चाललं. अरे तू एकटीच आजी, बाकीचे काय आहेत? टाइमपास चाललं आहे. कांदे बिंदे कापून झाले. मल नको वाटायचं काय, घ्या ना. वाटूचं काय, सगळ्यांनी थोडा थोडा खावा. कर्तव्याने केलेला होता. करतात आपल्या बरेपणासाठी, पोराटोरासाठी, भल्यासाठी, सगळ्यासाठी केलेला होता. त्या प्रमाणात आता ह्या आमका रवलेल्यांका पाटल्यांका ह्या सगळ्या करूचा लागता. आता करून न केलेल्या चुकून केल्यापासून शेतीसाठी करतात ना शिवाय. शेतकऱ्या शेतक्या शिवाऱ्यासाठी, शेतो जो मालक शिवारो असताना त्याच्यासाठी या केलेला. त्याला तर तुम्ही ओळखता प्रथमेशला, तो अजून पण लहानच आहे. त्याला असं वाटतं अजून पण लहानपणी. मित्रा धावरे बाजगुरु, आपण किती वर्ष झाली हे ग्राउंड कोणाचे जे खेळत आहे? आमचंच आहे. आमचं म्हणजे कोणाचं? आपलं आहे. मूळ मालक कोण आहे? तर किती वर्ष झाली आपण खेळतोय इथे? लहानपणापासूनच खेळतोय. 10-12 वर्ष म्हणजे समजायला लागल्यापासून खेळतोय इथेच. समजायला लागल्यापासून तू खेळतोय ना. बरं एक प्रश्न विचारू जर राग येणार नसेल तर. कधी मोठा होणार तू? मस्त धाव धाव सोड, नको रे नको. हे झालं का? हे या साईडला या, इथं जरासा करतो. बरोबर तीन आरामात तीन. इथे चंद्र दिसतोय. टप्पी ठेव ना बॉल पुढे जाईल. आणि इथे सूर्य